नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आता 6, 7 आणि 8 मे 2023 चा हवामान अंदाज पाहणार आहे। तर आता जसं मी सांगितलं होतं की 2 आणि 3 तारखेच्या पुढे महाराष्ट्राच्या विविध भागातील पाऊस कमी होईल, परंतु पश्चिम किनारपट्टीवर आणि सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी तसेच पुणे या भागात ॲक्टिव्हिटी वाढणार आहे पावसासंदर्भात। कारण बंगाल अरबी समुद्रातून जे बाष्पयुक्त वारे आता बंगालच्या उपसागराकडे खेचल्या जात आहे, कारण एक आता लो प्रेशर बनायला सुरुवात होणार, त्याचं चक्रीवादळ बनणार, तर त्याबद्दल एक सेपरेट व्हिडिओ बनू। तर बघा 6 तारखेला कुठे कसा पाऊस राहणार, तर आपल्याला नाशिकमध्ये, धुळेमध्ये, काही भागात जळगावमध्ये अगदीच हलका, जळगावमध्ये अगदीच हलका, परंतु धुळे नंदुरबारमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस, पुण्यामध्ये तर पाऊस राहणारच, पुणे, जुन्नर, शिवनेरी, ओझर, घोड, भीमाशंकर, कर्जत, लोणावळे, राजगुरुनगर, वडगाव, पवन, खडकवासला हा जो भाग आहे विशेषतः या भागात पाऊस राहणार आहे, पुणे इन्क्लुडिंग पुणे, पिंपरी, आळंदी, राजगुरुनगर, ठीक आहे। तसेच मुंबई, मुंबई उपनगर आणि रायगड जिल्हा संपूर्ण पाऊस राहण्याची शक्यता आहे, ठीक आहे। त्यानंतर पालघर जिल्हा, ठाणे जिल्ह्यात सुद्धा पावसाचे चान्सेस आपल्याला दिसत आहे आणि हा पाऊस राहीलच, ठीक आहे, हा पाऊस होणार। त्यानंतर बघा अकलूज, तसेच आपल्याला हा जो भाग आहे सोलापूरचा, म्हणजे जवळपास जर आपल्याला परफेक्ट जर सांगायचं झालं तर करमाळा, टेंभुर्णी, माळशिरस, मसवळ, पंढरपूर, मंगळवेळा, सांगोले जा भाग आहे ना, या भागात पाऊस होणार आहे। पंढरपूर, मंद्रूप, अक्कलकोट इन्क्लुडिंग सोलापूर सुद्धा पाऊस राहू शकतो, ठीक आहे, यात इंडी वगैरे सुद्धा पाऊस राहू शकतो। तसेच पुणेमध्ये इंदापूर, त्यानंतर साताऱ्यामध्ये सुद्धा पाऊस राहणार। बघा आतापर्यंत आता कमेंट अशा येत होत्या की तुम्ही फक्त विदर्भाबद्दलच बोलता किंवा मध्य महाराष्ट्राबद्दल किंवा मराठवाड्याबद्दल बोलता, आता मी जास्त पश्चिम महाराष्ट्राबद्दल बोलत आहे, जिथे ऍक्टिव्हिटी जास्त राहील तिथल्याबद्दल बोलण्यात येईल। आपण मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्याबद्दल सुद्धा बोलू, उत्तर महाराष्ट्राबद्दल सुद्धा बोलू या व्हिडिओमध्ये। तर बघा ही आहे 6 तारीख, 6 तारखेमध्ये आपल्याला लातूर आणि धाराशिवचा काही भाग, म्हणजे जसं उमरगा, निलंगा, लातूर, औसा, उदगीर जो भाग आहे या भागात पाऊस दिसत आहे, ठीक आहे, लातूरमध्ये सुद्धा आणि धाराशिवमध्ये म्हणजे उस्मानाबादमध्ये सुद्धा। तसेच आता सोलापूरच्या वरती म्हणजे जो भाग आहे सांगली आणि सातारा इथे सुद्धा पाऊस राहणार आहे, हे तर आपण 6 तारखेला सांगितलंच आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारचा हे होती 6 तारीख। आता बघू आपण 7 तारीख, तर 7 तारखेला कशा प्रकारचं वातावरण राहणार। 7 तारखेला आपल्याला असं दिसत आहे की जवळपास सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याचा जो बाउंड्रीचा भाग आहे या भागात थोडा जास्त पाऊस राहणार आहे। सांगलीच्या जवळपास जास्त पाऊस राहू शकतो, म्हणजे कोल्हापूर, हातकणंगले, कागल, राधानगरी इथे सुद्धा थोडा जास्त पाऊस राहू शकतो। मिरज, आष्टे, पन्हाळा, शिराळे हा जो भाग आहे या भागात जास्त पाऊस राहू शकतो, परंतु हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला सातारा जिल्हा, सांगली जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, पुणे जिल्ह्यात बऱ्याचशा भागात, सोलापूर जिल्ह्यात सुद्धा बऱ्याचशा भागात पाहायला मिळेल। उत्तर महाराष्ट्र किंवा खान्देशबद्दल जर बोलायचं झालं आपल्याला तर नाशिकचा जो उत्तर भाग आहे इथे आपल्याला पाऊस पाहायला मिळेल, तसेच नंदुरबार जिल्ह्यात, धुळे जिल्ह्यात सुद्धा हलका पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। किती? 7 तारखेला। 7 तारखेला बाकी महाराष्ट्रात जबरदस्त ढगाळ वातावरण राहील, असं वाटेल की पाऊस येणारच, परंतु पाऊस येणार नाही, काही ठिकाणी फक्त अगदी हलका पाऊस होणार, हां ही गोष्ट लक्षात घ्या। त्यानंतर 8 तारीख, 8 तारखेला सुद्धा आपल्याला चांदवड, बेलगाव, त्यानंतर कुडाळ, सिंधुदुर्ग जो भाग दिसत आहे या भागात, विजयदुर्ग, देवगड, सिंधुदुर्ग जो भाग आहे या भागात थोडा जास्त पाऊस राहील, म्हणजे हा भाग, हा पाऊस जवळपास राधानगरी, कोल्हापूर, शाहूवाडी, हातकणंगले, पन्हाळा, सांगलीपर्यंत हा पाऊस राहणार आहे, म्हणजे आष्टे, मिरज, शिरोळे, इचलकरंजी, कागल हा जो भाग आहे या भागात हा पाऊस राहणार आहे। तसेच पुणे जिल्ह्यात सुद्धा पाऊस राहणार आहे, म्हणजे पुण्याचा जो दक्षिण भाग आहे, आणि पुणे जिल्ह्यात बऱ्याचशा ठिकाणी पाऊस राहू शकतो, फक्त दक्षिण भागच नाही, पुणे जिल्ह्यात बऱ्याचशा ठिकाणी पाऊस राहू शकतो, पण दक्षिण भागात थोडी जास्त तीव्रता पावसाची पाहायला मिळेल। रत्नागिरी जिल्हा संपूर्ण जिल्ह्यात पाऊस राहील। रायगड जिल्ह्याचा जो दक्षिण भाग आहे, म्हणजे मुंबई वगैरे पाऊस राहणार नाही कदाचित, परंतु हलका पाऊस होऊ शकतो, परंतु म्हसाळा, रायगड, माणगाव, मुरुंड, रोहे, रायगड प्रॉपर हा जो भाग आहे या भागात पाऊस होऊ शकतो।
नाशिक मध्ये आणि जवळपास धुळेच्या काही भागात अगदीच हलका पाऊस राहणार 8 तारखेला, ठीक आहे। मान्सून येणाऱ्या काळात आता मान्सूनच्या चर्चा वाढणार आहे, जवळपास या 10 तारखेच्या पुढे म्हणजे 17 तारखेच्या पुढे वाढेल, कारण 17 तारखेला जे चक्रीवादळ तयार होत आहे याचा प्रभाव कमी होईल आणि तिथूनच मान्सून येणार ह्या गोष्टीला जोर आता धरणार आहे। आपणही 10 तारखेच्या पुढे लाईव्ह करण्याचा प्रयत्न करू, म्हणजे आता जसं की मागच्या वर्षी मी पूर्ण पेरण्या होईपर्यंत किंवा पेरण्या मार्गी लागेपर्यंत मी लाईव्ह केले, तर त्याच पद्धतीने याही वर्षी आपण लाईव्ह करू, पूर्णपणे मदत करू आपण, कुठे किती पाऊस येणार येणार की नाही, कशा पद्धतीने म्हणजे पेरण्याचं काय नियोजन राहील, ह्या सगळ्या गोष्टी आपण आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चक्रीवादळावर मी उद्या सकाळी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल, कारण मी खूप दिवसाच्या आधी म्हणजे 4 दिवसाच्या आधीच त्याचा मार्ग सांगितला होता की म्यानमारकडेच हे चक्रीवादळ जाणार, कारण पॅटर्न ठरलेले असतात। हा मे महिना आहे आणि मे महिन्याचं पहिलं चक्रीवादळ आहे, त्याच्यामुळे ऑलमोस्ट म्हणजे 90% तरी त्याचा ट्रॅक हा फायनल असतो। उगच कुठे वेगवेगळे मार्ग सांगून किंवा हे असं सांगून काही मजा नाही, आपल्याला त्याचा अभ्यास आहे खूप वर्षापासूनचा, तर त्या आपण अभ्यासानुसार ते गोष्टी सांगत असतो। माझं नाव प्रकाश कामनकर आहे, व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा। माझं ॲग्री पॉवर नावाचं यूट्यूब चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा, ॲग्री पॉवर नावाचं पेज आहे फेसबुकला, ते लाईक करा, फॉलो करा, आणि माझा ग्रुप आहे प्रकाश कामनकर हवामान अंदाज नावाचा फेसबुकला, त्या ठिकाणी पण तुम्ही या, तिथे चर्चा होते बऱ्याचशा, म्हणजे तुमच्या पण कमेंट म्हणजे तुमच्या पोस्ट पण मी अप्रूव्ह करू शकतो, वाचू शकतो, तर तिथे बरंच काही होऊ शकते आपला जो फेसबुक ग्रुप आहे तिथे। बाकी पेजवर आणि यूट्यूब ग्रुपवर यूट्यूब चॅनलवर हे वन वे कम्युनिकेशन आहे, फक्त माझ्याकडून कम्युनिकेट होते, तुमच्याकडून फारसं कम्युनिकेशन होऊ शकत नाही, तर ग्रुपवर ह्या सगळ्या गोष्टी घडू शकतात। तर धन्यवाद।